तिथे दूर कोपऱ्याला एक पूल दिसतोय आणि त्याच्या पलीकडे आपल्याला कोरडं पडलेलं नदीचं पात्र दिसत आहे. आता सांगण्यात येत आहे की ती नार नदी आहे आणि डोंगराच्या पलीकडे आत्ता जी आपण पाहिली ती पार नदी सध्या ती पण कोरडी आहे. पेठ तालुक्याचा हा भाग की जिकडे नारपारचं धरण होत आहे अनेक वर्षापासून आणि त्याच्यावरचं होणारं राजकारण हे आपण जाणू नका. पण आत्ताची ही परिस्थिती आहे की ज्या तालुक्यात भरपूर पाऊस असतो पावसाळ्यात की उन्हाळ्यातच हा परिसर अतिशय कोरडा ठाक पडलेला आहे. दोन्ही नदींना पाणी नाही. हे जे समोर दिसत आहे ते अतिशय गोंडस गाव की ज्याला आपण कथेतलं कवितेतलं गाव असं म्हणूयात, या हे गाव देखील धरण झाल्यावर हे पाण्यात जाणार आहे आणि म्हणून होणारा कदाचित थोडासा विरोध इथला त्या कारणामुळे असू शकेल. काहीसा विरोध हा आहे नारपारचं पाणी गुजरातला वळवण्यात येणार आहे असल्याचं जे प्रस्तावित आहे त्याच्यामुळे होणारा हा विरोध आणि बराचसा या परिस्थितीला असलेली राजकीय निष्क्रियता हीच या भागात दिसून.